चला 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 बाकीचे सुद्धा प्रेक्षक आणि इतर खेळाडूंना विनंती करेल टॉस होतोय राजेवाडी विरुद्ध पिसरवे किती ओव्हरची मॅच कसं काय नियम तुम्ही टॉस उडताना विचारून घ्या सहा षटकाचा सामना रेग्युलर असेल जवळपास साडेचार वाजत आलेले आहेत आणि टॉस पाहूया कोणी जिंकलाय टॉस जिंकलाय राजेवाडी संघानं टॉस जिंकलेला आहे राजेवाडी संघानं राजेवाडी संघाने टॉस जिंकल्या प्रथम क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे चला चला बाकीचे प्रेक्षक कृपया मित्रांनो विनंती असेल त्या ठिकाणी आपण कृपया आता मैदानास ताबा सोडायचा आहे विनंती असेल चला राजेवाडी चला टीम घेऊन आतमध्ये अंपायर आतमध्ये आहेत राजेवाडी कॅप्टन विनंती चला पटकन टीम आतमध्ये घेऊन जायचंय आयोजकांना सहकार्य करा ही विनंती असेल फार मोठ्या मेहनतीनं मित्रांनो ही स्पर्धा उभी केलेली आहे चला राजेवाडी पटकन आई भाऊ पटकन आतमध्ये क्षेत्रक्षण लावा आयोजकांचं कौतुक आहे एल पिसर्वे सी असेल समस्त ग्रामस्थ पिसर्वे समस्त क्रीडाप्रेमी पिसर्वे यांच्या माध्यमातून आयोजित केलेली क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती क्रिकेटचा सुरू असलेला एक भव्य दिव्य सोहळा हे पिसरवे गाव अनुभवते संपूर्ण पुरंदर तालुक्यात अनुभवतच आहे तर संपूर्ण जगभरामध्ये आमच्या देवा स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह जाते युट्यूब वरती आपण ही स्पर्धा पाहतोय याच्या अगोदर जवळपास एकशे शहाऐंशी देशांमध्ये जायची एक पाच सहा देश त्या ठिकाणी तिकडे युट्यूब बॅन झालं त्यामुळे आता एकशे ऐंशी त्यामध्ये सुद्धा आता चार पाच देश बॅन होण्याचे ते परत एकदा यूट्यूब बॅनच्या महामार्गावरती आहेत त्यामुळे ती संख्या अजून थोडीशी कमी होईल परंतु एवढ्या देशांमध्ये आपली ग्रामीण भागातले क्रिकेट जात आहे हीच आपल्यासाठी फार मोठी आनंदाची गोष्ट आहे चला पटकन क्षेत्रक्षण लावून घ्या आणि सलामी जुळ्या आतमध्ये पाठवा लहान मुलांना विनंती आहे एक मॅच बाकी आहे थोडीशी गडबड करू नका लहान मुलांशिवाय क्रिकेटच्या मॅचला त्या ठिकाणी मजा येत नाही परंतु तो जोपर्यंत गडबड गोंधळ जास्त करत नाही तोपर्यंत त्यांचा गडबड गोंधळ जास्त झाला की मग पळापळ -पड़ होते लहान मुलांशिवाय शोभा नाही क्रिकेटच्या ग्राउंडला कारण हीच भविष्य असतं आपल्या पुढच्या क्रिकेटचं त्यामुळे लहान मुलं ही गरजेचं आहेत बसा बसा मुलींना सांगायला लागत नाही शांत बसा मुलांना सांगायला लागतं चला राजेवाडी राजेवाडी बॅटिंग हे का चला पिसरवे आतमध्ये चला पिसरवे कॅप्टन संघ आतमध्ये घेऊन जा राजेवाडी संघ या ठिकाणी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला पिसरवे चला मित्रांनो पटकन आपण क्षेत्रक्षण लावून घ्या टॉस जिंकला राजेवाडीनं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला बॉल आतमध्ये पोहोचवा नवीन बॉल पंचाकडे पोहोचवा नवीन चेंडू पंचाकडे पोहोचवा चला चला पावसाचं वातावरण आहे मॅच जर बॉल द्या नवीन बॉल आतमध्ये टाकून पंचाकडे पोहच करा चला पटपट खेळूया अंधार म्हणण्यापेक्षा भी पावसाची भीती जास्त साडेचार वाजलेत मॅच आरामात पूर्ण होईल सहा वाजेपर्यंत पाच षटक चला पटकन बॅट्समन पाठवा हरकत नाही मग अशी सर तुम्ही काय नियम सांगितले हा जो पाच मॅच चा फॉर्मॅट आहे तो सुद्धा तुम्ही त्यांना समजून व्यवस्थित सांगा म्हणजे पुढच्या वेळेस आपण त्याच्यावरती ते अभ्यास करतील आणि चांगल्या प्रकारे अजून स्पर्धा आपल्यापर्यंत येईल पहिल्या प्रयत्नातच ते यशस्वी ठरलेत फार मेहनत केली मित्रांनी कारण लिलावाच्या वेळेस मी पाहिलंय आत एक चेंडू दिलाय ना सहा सहा षटकर रेग्युलर मॅच चला पटकन बॅट्समन पाठवा आतमध्ये आवी आणि ऋषी कारण आपल्याला पाऊस थोडासा त्या ठिकाणी येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आपण पटकन आजच्या मॅच कारण ह्या मॅच जर शिल्लक राहिले ना नंतर तुम्हाला ते फार अवघड अवघड होत जाईल मॅच पूर्ण करणं कारण प्रीमियर लीग मध्ये मॅच पूर्णच कराव्या लागतात जर त्या ठिकाणी कारण ही मॅच अशी आहे या मॅच वर सुद्धा अजून या गटाचं बरेच भवितव्य अवलंबून आहे बोबगाव आणि त्याचबरोबर राजेवाडी आणि बोबगाव चार चार गुण आहेत इथे पिसरवेचे सुद्धा दोन गुण आहेत परंतु ही मॅच पिसर्वेनं फार मोठ्या फरकानं जर जिंकली ना इथे तीन पैकी दोन संघ मग रन रेट वरती विषय जाईल त्यामुळे पिसरवे स्पर्धेतनं बाहेर पडले असं नाही एका मोठ्या फारकानं धावत्यांनी सामना जर जिंकला तरी इथे खेळबळ होऊ शकते स्ट्राईक इंडला आवी नॉन स्ट्राईक इंडला ऋषी गोलंदाजी मार्कवरती अक्षय सज्ज होतोय सगळं सेट झालंय ट्राय केनला ट्राय केनला ऋषी गोलंदाजी मार्क वरती अक्षय कटके अविनाश कटके ऋषिकेश खंडाकडे नॉन ट्राय केनला गोलंदाजी मार्क वरती अक्षय कटके सहा षटकांचा सामना सहा षटकाचा सामना पिसरबे गावातले सर्व मान्यवर स्पर्धेचे आयोजक समस्त ग्रामस्थ खेळाडूंसाठी नक्कीच काही गोष्टी आम्ही सांगणार आहोत मॅच चालू झाल्यानंतर रायटामोर्द विकेटचा मारा ओ हा चिंडू सरळ ड्राईव्ह केलाय ऑन ड्राईव्हचा एक सुरेख फटका फिल्डर चेंडू मागे होते तेवढं सुरक्षेत रक्षण थ्रो पाहूया थ्रो सुद्धा अगदी वेळेत मागे आलाय खेळाडूंना नक्कीच विनंती आहे क्रिकेट फोर सिक्स नंतर कृपया तरी काही नक्कीच गाण्यांचा दंदना ठेव द्या मगाशी <खेगेगेगे> मला वाटतं छोटा मगाशी एक दहा अकरा वर्षांचा मुलगा डी जे झाला होता तो सुद्धा दणदनीत गाणी फक्त होत काय होतं तो थांबतच नव्हता त्यामुळे तो सुद्धा थांबेल त्याला आतमध्ये त्या ठिकाणी छोटा आपला मित्र खेळायला गेलेला आहे ऋषी खंडाकडे हो इथे परत चेंडू सलग दुसरा चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय इथे चुक झाले फिल्डर चेंडू मागे अक्षय शिवाजी कटके बॉलिंग करतात धौफलकावरती आपण पाहतोय दोन धावा पहिल्या दोन चिंडवरती आलेल्या आहेत मला वाटतं तीन आता असतील कारण डबल मिसफील दोन धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या त्यानंतर तीन धावा स्कोर कार्ड आहेत पिसर्वे सांगायला एका फार मोठ्या विजयाची गरज आहे तो जर मोठा विजय त्यांनी साकार केला या गटामध्ये खळबळजनक वातावरण परत तयार होईल अजून काही संप पूर्ण सगळं संपलेलं नाही अजून बरचसं क्रिकेट बाकी आहे राईट मूर्त विकेटचा मारा ओ हवेत खेळलेला फडका फिल्डर चेंडूच्या खाली आणि झेल टिपलाय कॅमेरा वर्क आमच्या कॅमेरा वर्कच्या कामाला सलाम आहे सोनू कटकेच्या प्रत्येक षटकारला संतोष भाऊ पवार यांच्या वतीनं शंभर रुपयांचं बक्षीस आहे सोनू न्यू बॅट्समन अक्षय लडकत अक्षय लडकत नवीन फलंदाज मैदानावरती येतोय पिसर्वे विरुद्ध राजेवाडी सुरू असणारा एक महत्वपूर्ण सामना गटामधला सर्व संघानं दोन सामने एक सामना जिंकला एक सामना ते पराभूत झालेत इथे सुंदर फटका वाईट पुण्याच्या डोक्यावरनं थेट भिरकावून दिलाय एक सुंदर राजेशाही चौकार विकेट हा मोर दा येतोय त्यावरती एक धाव पळून पूर्ण केली गेली एका धावे लेग बॅच पंच करतायत एका धाव्याने स्कोर कार्ड पुढे गेला असेल तब्बल आठ धाबा स्कोर कार्ड आहेत एल एम सी सी पिसर्वे आयोजित पुरंदर प्रीमियर लीगचा हा पहिला थरार पहिलं सत्र पहिलं पर्व आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय पिसर्वेच्या या मैदानावरती सुरू असलेला हा क्रिकेटचा सोळा पुढचे दोन दिवस तुम्हाला एक भरभक्कम क्रिकेट पाहायला मिळेल तालुक्यातले क्रिकेटपटू मैदानावरती येतील आणि इथे प्रत्येकाची प्रतिष्ठा पणाला लागलेली असणार आहे सुंदर बॉल फॉलो थ्रू मध्ये चिंडू अडवला डॉट बॉल स्कोर कार्डवरती लिहिला जाईल षटक क्रमांक पहिलं संपलाय दरती धाव आहेत त्या आठ क्रिकेट सुरू आहे आणि क्रिकेट हे नेहमी जेंट्स स्पोर्टिंग स्पिरिटने खेळायचं असतं क्रिकेटमध्ये तुम्ही खेळाडूंनी नक्कीच खेळाडू वृत्ती दाखवणं फार गरजेचं असतं खेळाडू वृत्तीने क्रिकेट खेळलेलं तुम्हाला नेहमीच पुढे तुमचं नाव जात असतं कालच एक प्रसंग सांगेल खराडी शिवकुमार नवीन गुलंद झालाय खराडीच्या मैदानावरती काल आम्ही खेळत होतो पप्पू रामगुडे खेळत असताना बॅट ची आतलीकडे घेतली विकेट किपरनं एक टप्पा घेऊन कॅच घेतला पप्पू रामगुडे चालायला लागला होता काय झालं या चेंडू नंतर हा चुंडू हवेत खेळलाय आहे झेलाची संधी आणि इथे आवी कट के बाद न्यू नवीन फलंदाज मनोज नवीन फलंदाज मैदानावरती उत्तरत आहेत पप्पू रामगुडे बॅट आतली आतलीकडे बॉल न घेतली विकेट किपर न झेल टिपला पप्पू रामगुडे जवळपास स्क्वेअर लेक पंचा चालत आला होता परंतु विकेट कळवलं कि एक टप्पा पडून चिंडू माझ्या हातामध्ये आला अविनाश रामगुडे बाद नसणार आहे अविनाश रामगुडेला परत त्यांनी मागे बोलवलं अविनाश रामगुडीने सामना जिंकून दिला पण तिथे मैदानावर चर्चा सुरू होती विकेट किपरच्या खिलाडू वृत्तीची काम करो कुजायसा की नाम बन जाय काम करो कुचायसा नाम बन जाय और बाद में उस नाम को सुनते ही सब काम बन जाय दौफलकावरती आपण पाहतोय तब्बल धावा आहेत ते आठ दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये हा चिंडू ऑन साईडला खेळला फिल्ड चिंडूच्या मागे येतोय एक धाव पळून पूर्ण केली गेली सुंदर फिल्डिंग चांगलं क्षेत्रक्षण चेंडू परत मागे दिलाय मैदानावरती तुम्हाला प्रत्येक वेळेस नसीब साथ दिला असं नाही तुम्हाला मेहनत करावी लागते एक वाक्य मी तुम्हाला नेहमी सांगत असतो या चेंडू नंतर आपण त्या विषयाकडे जाऊया अगोदर तुम्हाला धाव फलक मी सांगेल दोन बाद नऊ धावा स्कोर कार्ड वरती आहेत राजेवाडी विरुद्ध पिसर्वे एक महत्वपूर्ण सामना या पुरंदर प्रीमियर लीगच्या दुसऱ्या दिवसामध्ये जो अंतिम सामना म्हणून मैदानामध्ये खेळला जातोय राजवाडी संघानं टॉस जिंकला प्रथम फिल्ड बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला इथे मात्र दोन धुरंदर फलंदाज तंबूच्या आसरला विश्रांती करतायत आणि इथे दोन तरुण युवा खेळाडूंवरती आता या संघाची नक्कीच जिम्मेदारी आहे सुंदर चेंडू खोल टप्प्याचा हात मोकळे करू दिले नाहीत लख हा दोन अक्षरी शब्द आहे नसीब हा तीन अक्षरी शब्द आहे किस्मत हा साडे तीन अक्षरी शब्द आहे परंतु हे सर्व शब्द मेहनत या चार अक्षरी शब्दासमोर छोटे आहेत आयुष्यात तुम्ही जर मेहनत केली तरच तुम्हाला लक साथ देईल परत एका गोलंदाजी होती गोलंदाज सज्ज परत एका फुलटा चेंडू होता त्या ठिकाणी अपिश पती फटका डीप स्वीपर कव्हरला धावपळ सुरू आहे एक धाव पडून पूर्ण केली गेली दुसरी करण्याचा प्रयत्न चेंडू घेतलाय फेकलाय तोपर्यंत दोन धावा फलंदाने आरामात पडून पूर्ण केला दौफलकावरती आपण पाहतोय तब्बल अकरा धावा दोफलकावरती आहेत वृत्तीचे अनेक प्रदर्शन अनेक प्रदर्शन आपण अनेक वेळा पाहत आलेलो आहे कित्येक वेळा आपण त्या गोष्टींचा नेहमी चर्चा करत आलो त्या गोष्टीचा कित्येक कि वेळा आपण बोलबाला करत आलेलो आहे इथे हा चेंडू चांगला होता हलकासा तो मला वाटतं बॅट चेंडू आतमध्ये येईल या विचारावरती फलंद होता तो सरळ निघून गेला त्या ठिकाणी कुठल्या प्रकारे चेंडू जास्त कट झाला नाही स्ट्रेट वन तो चेंडू सरळ विकेट किपरच्या निघून गेला पण त्यावरती कुठल्या प्रकारची धाव मिळणार नाही बॉल स्कोर कार्ड वरती लिहिला जाईल आहेत त्या दोन बाद अकरा छोटा क्रमांक दुसरं मैदान सुरू असताना हा चेंडू परत एकदा सुंदर फटका एक ऑफिस ड्राईव्ह चा फटका खेळला गेला, गेला। वाईडिश मुडपच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पार फरार बॅटिंग तो करतोय दुसऱ्या बाजूने मनोज सुद्धा एका धावेच्या साह्यानं मैदानावरती उभा आहे षटक क्रमांक तिसरं घेऊन येतोय अक्षय कटके ज्यानं षटक क्रमांक पहिलं टाकलं तो अक्षय कट टाक शिवाजी कटके गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक तिसरं घेऊन सज्ज आहे देवा स्पोर्टच्या माध्यमातून युट्यूबवरती वरती प्रक्षेपण पाहणाऱ्या तमाम क्रिकेट रसिकांचं मी हार्दिक स्वागत करेल तुम्ही पाहताय पुरंदर प्रीमियर लीगचा थरार दुसरा दिवस सावा सामना अक्षय पहिली टाकलेला हा चिंडू सरळ मागे निघून गेलाय टॉट बॉल स्कोअर कार्ड वरती टेकण लिहिला जाईल अप्रतिम अशा प्रकारची गोलंदाजी मैदान सुरू आहे दोन्ही संघांसाठी सामना फार महत्वाचा आहे राजेवाडी संघ दोन सामने जिंकलेत म्हणजे ते अजून पुढे गेलेत असं नाही अजून पिसरवेला सुद्धा संधी आहे मोठ्या फरकानं सामना जिंकला तर यावेळेस लांबन बॅटर ते घेण्याचा प्रयत्न तो उशिरा बॅटर आल्यामुळे ताकद त्याला लागली नाही सोडा, सोडा ले ले ला स्क्वेअरला चिंडवाड गेला तोपर्यंत सिंगल मिळत सिंगल सिंगल दौफल पुढे गेलाय दोफलकावरती धाव आहेत त्या सोळा सोळा धावा दोफलकावरती नक्कीच लिहिल्या गेलेल्या आहेत षटक क्रमांक तिसरा मैदानाच्या आतमध्ये सुंदर बॉलिंग अक्षयनं पहिल्या षटकामध्ये टाकली पॉवर प्ले मध्ये बॉलिंग करणं हे खायचं काम नाही पॉवर प्ले मध्ये तुम्हाला बॉलिंग करताना तुमच्याकडे फार मोठं काळीज असावं लागतं हृदयाच्या लोकांचं ते काम नाहीये पॉवर प्ले मध्ये ओ यावेळेस मात्र बॅटच्या मधोमध डीप मिडिकेटला खेळेला ले एक सुपर सोनी छटकार साद हो सुंदर उसळ घेणार चेंडू चांगलं कमबॅक जशाच तसं उत्तर दिलंय षटकार आला म्हणजे पुढचा चेंडू परत मी खराब टाकेलच ही तू मित्र गॅरंटी समजू नको असं मला वाटतं अक्षय मैदानामध्ये बॅट्समॅनला सांगू इच्छितो आहे चांगलं कमबॅक चेंडू उसळला विकेटकीपरच्या हातामध्ये जायपर्यंत तो, तो फलदा कळालाय नाही परफ्युम बॉल म्हणायला लागेल नाका जवळनं सुवास देत तो गेला असेल परफ्युम बॉल काय चेंडू नंतर आपण नक्कीच त्या विषयावर चर्चा करू कितीतरी बोलता येईल आजचा एक दिवस मी तुमच्याबरोबर पुढचे दोन दिवस डोमेसर असतील ओंकार सर आपल्या बरोबर असतील ते सुद्धा भरपूर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतील यावेळेस परत चेंडू थोडासा आतमध्ये आला कसा तसा कसा तरी शरीरापासून दूर ढकलला दूरवरनं फिल्ड चेंडूच्या मागे येतोय सिंगलच्या सायन धाव पुढे जाईल एका धावीनं धो पुढे गेलाय द फलकावर धाव आहेत माझे स्कोर मित्र कळत आहेत क्रमांक तिसरा चालू असताना दोन बा तेवीस ती, धावा स्कोर काढतात ज्यावेळेस बॉलचा टप्पा पडतो तो फलंदाच्या नाका जवळ जातो असं म्हटलं तर त्या बॉलचा एवढा जवळ त्याचा सुवास त्या फलंदाच्या नाकामध्ये दरवळत असावा म्हणून त्याला परफ्यूम बॉल असं नाव ठेवलं गेलेलं आहे होल्डिंग असेल ज्वेल गार्नर असतील ही परफ्युम बॉल टाकणारी मंडळी होती कोटनी वॉल्स असेल अँब्रोज असतील कितीतरी नावं घेता येतील त्या ठिकाणी डेनिस लिले असतील किती नावं तुम्हाला सांगता येतील हे परफ्युम बॉल टाकणारे बॉलर होते म्हणजे ते काय बॉलर परफ्युम मारत नव्हते ते बॉलचा सुवास तेवढा फलंदाजच्या नाकात दरवळत होता हा चेंडू थोडासा खाली राहिला फलंदाज तो समजू शकला नाही इथे तीन षटकांचा खेळ संपलाय दफलकावर दहा आहेत त्या दोन बाद ते वेस मध्ये तुम्ही पाहू शकता किती तो चेंडू कट झालाय एवढ्या सिमेंट विकेटवरती एवढा चेंडू वळवणं हे मित्रांनो सोपं काम नाही बाहेरनं ना बोलायला गोटी फार गोटी सोप्या असतात परंतु आतमध्ये खेळणं हे सोपं नसतं हे आपण नेहमी पाहत आलोय बॉल चांगला परंतु पिचिंग आउट द ऑफ असा प्रकारचे नक्कीच पंचांनी नक्कीच तो निर्णय दिला असता त्यामुळे आणि ऑनफिल्ड डिसिजन जर आलं का मग फक्त हिटिंग द टर्म हा एवढाच विषय बाकी राहतो जसं ऑनफिल्ड पंच आउट देतात लेग बिफोर विकेटला संदीप षटक क्रमांक चौथं घेऊन येतात आपल्या राजवडी संघासाठी पिसर्वे संघासाठी राजवडी संघाविरुद्ध सुंदर चिंडू ऑफ बाहेर जमिनीला समांतर करत व्हाईट बॉलचा इशारा येतोय एका धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल दर धावा तब्बल जाऊन पोहोचताय चोवीस ट्वेंटी फोर लॉस ऑफ टू विकेट्स दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये चोवीस धावा षटक क्रमांक चौथ मैदानावरती नुकतंच सुरू झालाय आजचा शेवटचा सामना शेवटच्या सामन्यातली पहिली इनिंग मैदान सुरू आहे यावेळेस मात्र चेंडू चेस केला आणि तिथेच घात झाला तिथे तुम्ही चेंडू चेत जर केलात तर तो तुम्हाला वाईट पंच देणार नाही तर तो तुमच्या बॅटच्या फ्लोच्या रिच मध्ये असेल तर परत एकदा चांगला प्रकारचा ले कटर एक सुंदर चेंडू चांगलं कमबॅक म्हणजे सिमेंटच्या खेळपट्टीवर चेंडू जोरातच टाकला पाहिजे ही शक्यता इथे गोलंदाज नक्कीच चुकीची ठरवत आहेत स्लोअर वरती कटर बॉलवरती फलंदाला रोखून धरला गेलाय हा चेंडू पाहूया काय इशारा पंचांकडून येतोय थोडासा लेग साईडचा इशारा होता व्हाईट बॉल इशारा करता। पंच इशारा करतात अवंतर संख्याने धावफलक पुढे जाईल तब्बल पंचवीस धावा स्कोर कार्ड वरते षटक क्रमांक चौथा मैदानावरती सुरू असताना राजवाडीच्या इनिंगचा हा चेंडू नो बॉल अवंतर धावा इथे बऱ्याचशा दिल्या जातात जो तुम्हाला नवीन नियम मी सांगितला मगाशीच त्या ठिकाणी बॅटिंग क्रीजच्या अलीकडे जर पिचच्या बाहेर चेंडू पडला तर तो हा नो बॉल दिला जातो बॅटिंग क्रिज च्या मागे जर तो पडला तर तो वाईट दिला जातो इथे फलंदाजाला समजण्या पलीकडची गोलंदाज आहे फक्त हवा घालण्याचं काम फलंदाजकडनं होत आहे एकदा एक असा सामना सुरू होता विनू मंकड बॉलिंग करत होते आणि समोरचा फलंदाज वारंवार चकत होता शेवटी काही चूड नंतर विनू मंकड जवळ गेले त्या फलंदाजाला काय म्हटले या चूड नंतर मी तुम्हाला सांगेल पंचवीस धावा स्कोर काढ भरत परत एकदा तेच काम केले हवा घालण्याचं थोड्या वेळानंतर विनू मंकड पुढे गेले आणि त्या गोलंदाजाला म्हटले अरे माझ्या बॉलिंगवरती हवा घालायचं कमी कर त्या हवेनं मला आता सर्दी व्हायची वेळ आली बहुतेक मला वाटतं तसंच म्हणत असेल की काय गोलंदाज संदीप ट्रायक एंड बॅट्समन राजेवाडी सामना महत्वाचा आहे गाफील राहून चालणार नाही क्रिकेट मध्ये प्रत्येक बॉल प्रत्येक मॅच प्रत्येक ओव्हर फार महत्वाचे असते संदीप रायटा द विकेटचा मारा ओ हा चुंडू सुरेख होता सरळ तो बाहेर निघून गेलाय दफलकावरती कुठल्या प्रकारची वाढवणं काय नियंत्रित बॉलिंग आहे संदीप इथे व्याख्या बदलून टाकले सिमेंट विकेटवर बॉलिंग करण्याची तो अतिशय नियंत्रित मारा करतोय एक्सपिरियन्स कॅम्पेनर आहे हा चेंडू फास्टर वन टाकला बॅट्समॅन आतमध्ये आला एक फास्टर रनवर चुकवल चेंडू पायावर त्या कुठल्या प्रकारचे धाव मिळणार नाही किती धाव आले या षटकामध्ये वाईड आणि दोन वाईड एक नो बॉल फक्त आवांतर धावा बॅट न एकही धाव नाही बॅट न धाव येणार कशी चेंडू बॅटला लागलाच नाही का चेंडू जर बॅटला लागला तर आता बऱ्याच वेळा आपण म्हणतो ह्या कंपनीचे बॅट तर दहा होतात त्या कंपनीचे बॅट घेतले दहा होतात ही कंपनी आपण मुंबईवरनं बॅट मागू इकडून आपण काश्मीरवर बॅट मागू पण त्या बॅटनं बॅटिंग करायचं डोकंच तुमच्याकडे नसेल तर बॅट कुठले आणून उपयोग काय चार षटकांचा खेळ संपलाय द फलकावर दहा त्या पंचवीस गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी ते षटक क्रमांक पाचवं घेऊन कॅप्टन योगेश त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती येतात एक मॅन ऑफ द मॅच टी शर्ट नक्की त्यांच्या अंगावर दिसते पाहूया योगेश आपल्या संघासाठी काय करतील लेफ्ट विकेटचा मारा हा चेंडू डावेट तिच्या बराचसा बाहेर व्हाईट बॉल व्हाईट बॉलच्या साह्याने फलक पुढे गेलाय धलकावरती आपण पाहतोय सव्वीस का सत्तावीस सव्वीस परत एकदा व्हाईट बॉल मला वाटतं एक वेगळा अँगल तयार करायचा प्रयत्न या ठिकाणी योगेश योगेश जो करतो मला वाटतं बाहेर टप्पा टाकून तो बॅट्समनच्या दिशेनं चिंडू कारण त्यामुळे राऊंड बहुतेक बॅट्समनच्या दिशेनं चिंड आणण्याचा प्रयत्न आहे परंतु आतापर्यंत बॅट्समन अंदाज बरोबर बांधतोय तो बरासा पुढे निघून गेल्यामुळे चेंडू लेफ्टर्मच्या दिशेनं जातोय आणि दोन वाईट येतात आता मात्र चांगला चेंडू चांगलं कम बॅक खोलवा चेंडू कसा बसा डॉट बॉल स्कोर कार्डवरती लिहिलं जाईल या चेंडूंची गरज आहे पिसरवे संघाला दुसऱ्या बाजून मात्र राजवाडी संघासाठी मोठ्या मोठ्या फटक्यांची अजूनही वानवा जाणवत आहे योगेश षटकातला यावेळेस चेंडू चांगला होता परंतु सुंदररीत्या ड्राईव्ह केलाय लॉंग आपला फिल्डर चेंडूच्या मागे त्यावरती घेतली गेली सिंगल आपण पाहतोय अतिशय आनंद झाला पिसर्वे गावामध्ये येऊन सर्वात प्रथम आयोजकांचं मी खूप आभार मानेल त्यांनी माझ्यासारख्या एका समालोचकाला या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आमंत्रित केलं बोलण्याची संधी दिली माझे सहकारी समालोचक नरेश सर त्याचबरोबर ओंकार यांचं सुद्धा मी कौतुक करेल त्यांनी सुद्धा मला भरपूर संधी देण्याचा प्रयत्न केला त्यांचाही मी आभार मानेल अजून काही चेंडू ओ इथे मात्र डीप स्क्वेअर लेगला ले एक बहारदार फटका खेळलाय सहा धावांसाठी चेंडू आतमध्ये पोचवा आयोजकांना विनंती जुना चेंडू जर असेल तर तो आतमध्ये पोचवा किती सुंदर फटका यावेळेस आपल्याला पाहायला भेटलाय तो अक्षय कडनं मगाच्या षटकामध्ये शांत असणारा अक्षय आता मात्र या ठिकाणी पेटून उठलाय आणि एक षटकाराचा जोरदार तडाखा देत त्यानं आपल्या नक्कीच बॅटिंग बॅटिंग स्टॅटिस्टिक्स मध्ये काही बदलाव केलाय सोळा चेंडू एकोणीस धावांवरती तो नाबाद खेळतोय योगेश मला वाटतं चेंडू थोडासा शॉर्ट पिच आला सुरेख सुरेखो हा दिशा भरकटणारी गोलंदाजी नो बॉल गोल। चा इशारा पंच करतायत नो बॉल नो बॉलच्या साहाय्यानं धाव फलक पुढे गेलेला असेल छत्तीस धाबा स्कोर कार्ड वरती आहेत गोलंदाजी बार पडती गोलंदाज सज्ज लेफ्ट द विकेट हा चुंडू लोअर टॉस होता ऑफ साईडला खेळलाय फिल्डर चुंडूच्या मागे येतो एक धाव तर पळून पूर्ण केली गेली सुंदर फिल्डिंग सुंदर फिल्डिंग एक धाव तरी काढून मिळेल एका धावीनं धाव फुलक पुढे गेलेला असेल तब्बल सदोतीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत षटक क्रमांक परत एका चिंडू ऑफ साइडला खेळला गेलाय एक धाव आणि इथे हरकत नाही तिथे अडथळा मोठा आहे आणि त्या अडथळ्याला तरी जपून एक धाव सिंगल पूर्ण केली गेली एका धावीनं स्कोर कार्ड पुढे जात आहे धावा आता स्कोरकार्डवरती कार्ड वरती आहे थर्टी एट अडोतीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत परतदा चुंडू ऑन ड्राइव केला आहे संदीप चुंडूच्या मागे क्षेत्र आणि मला वाटतं इथे आपण पाहूया अजूनही चेंडू इन प्ले आहे आणि ओ आता पाहूया तिसरा होणार का तिसरा होणार नाही फलंदाज बाद असेल तो मला वाटतं अक्षय लडकत दोन पूर्ण केल्या तिसऱ्या धावेला फलंदाज बाद झाला चाळीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत षटक क्रमांक पाच व संपलाय पावसा अंतिम षटक कोणाच्या हातामध्ये दिला ते संदीप ज्या प्रकारची बॉलिंग केली तो दावेदार होता सहाव्या षटकाचा आणि त्याच्या हातामध्येच त्या ठिकाणी कॅप्टन चेंडू सोपवलेला आहे अक्षय लडकर धावबाद होतोय तिसऱ्या धावेला संदीप शेवटचे सहा चिंड या पहिल्या इनिंग मध्ये बाकी असतील शेखर नवीन फलंदाज मैदानावरती येतोय हो मी एल एमसी सी पिसरबे सर्व आयोजक सर्वस्थ ग्रामस्थ पिसरबे या सर्वांचं मी आभार मानेल की तुम्ही या ठिकाणी यायची संधी दिली बोलत संधी दिली कारण पुढच्या इनिंग नंतर आपण नक्कीच दुसऱ्या स्विच स्विचवर होणार आहोत परंतु शेवटचे सहा चेंडू मी तुमच्याबरोबर असेल तुमच्या प्रेमाचा आदराचा मी स्वीकार करेल आणि नक्कीच असंच प्रेम तुम्ही अबाधित ठेवाल अशी अपेक्षा करतो पहिला चेंडू सहाव्या शरकातला ओ इथे मात्र फॉलो मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न फसलाय परंतु प्रयत्न करणं गरजेचं आहे एक वाक्य मराठी तुम्हाला मी नेहमीच सांगत असतो लहरो से या कभी पार नाही होती और दुनिया में कोशिश करने वालों की कभी हार नाही होती चेंडू हवेत खेळाय लंबा कडा बेगीट ऑन डोक्यावर न खेळलेला आहे गगन चुंबी षटकार सहा धावा सहा धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल शेहेचाळीस फोर्टी सिक्स से धावा वरती आहेत सिक्स सेहेचाळीस धावा स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक अंतिम मैदान सुरू असताना पिसर्वे विरुद्ध राजेवाडी दोन्ही टीमसाठी सामना फार महत्वाचा आहे साठी तर तो जास्त महत्वाचा आहे कारण त्यांनी एक सामना जिंकला एक सामना पराभूत झालेले आहे राजेवाडी संघानं दोनही सामने त्यांच्या गटामधले जिंकलेले आहेत हा चुंडो ऑप्टोच्या दिशेनं चेस केला आहे त्यामुळे नक्कीच हा वाट बॉल दिला नाही डॉट बॉल स्कोर कार्ड वरती लिहिला जाईल एक सुंदर स्पर्धा सरपंच बाळासाहेबजी कोलते त्या ठिकाणी गणेश शेठ कोलते संतोष भाऊ पवार या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ नवनाथ दादा कटके सदस्य याचबरोबर त्याचबरोबर महेशजी वाघमारे स्कोर स्कोरिंगचं त्यांनी सुंदर काम केलंय ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि मला नेहमी इथून पुढे आम्हाला सांगता येईल एक ग्रामपंचायत सदस्यां बरोबर मी बर एक त्या ठिकाणी कॉमेंटरी बॉक्समध्ये कॉ कॉमेंट्री बॉक्स शेअर केलेला आहे ग्रामपंचायत सदस्य काल दिवसभर माझ्याबरोबर स्कोरिंगला होते असं इतरच मैदानावरती सांगता येईल दौ फलकावरती आपण पाहतोय सत्तेचाळीस धावा स्कोअर कार्ड वरती आहेत यावेळेस चेंडू जोरकस फटका परंतु थेट हातामध्ये एक मोठी चूक झेल सुटलाय परंतु चेंडू पाहूया आत्ता बॉन्डलाईनच्या बाहेर गेलाय चौकार चार धावांसाठी चार धावांनी स्कोर कार्ड नक्कीच पुढे जाईल पहा त्या ठिकाणी किती सोपा सरळ हातामध्ये येणार झेल होता परंतु अतिघाई तुम्हाला नेहमी संकटात घेऊन जाईल तेच आपल्याला पाहायला मिळालं अगदी हळूहळू चेंडू सीमरेषेला बाहेर निघून गेला एक्कावन्न धावा अर्धशतक पूर्ण होत आहे राजवाडी संघाचं एक्कावन्न धावा स्कोर कार्ड वरती आहेत फुलटॉस आणि शेवटच्या चेंडू वरती आलेला हा एक लांब लचक षटकार दो फुलकावरती धाव आहेत त्या सत्तावन्न अठ्ठावन्न धावांची गरज पिसर्वे संघाला हा सामना जिंकण्यासाठी नव्हे तर त्यांना तो फार लवकर जिंकावा लागेल जर पुढच्या पुढे त्या कधी प्रवेश पुढच्या फेरीत प्रवेश करत असेल तर मित्रांनो तुमच्या प्रेमानं मी भारावून गेलो तुम्ही संधी दिली एल एम सी पिसर्वे समस्त ग्रामस्थ आयोजक पिसरवे यांचा खूप खूप आभार दुसऱ्या पर्वासाठी आताच आमंत्रण त्या ठिकाणी दिले त्याबद्दल सुद्धा खूप खूप आभार मी थोडा वेळ थांबेल तुम्ही अजिबात थांबू नका तुम्ही नजर रोखून पाहत राहा पुरंदर प्रीमियर लीगचं पहिलं पर्व शेवटचा सामना सेकंड इनिंगसाठी आखोदे का हाल आपल्यासाठी घेऊन येत आहेत समालोचक नरेश ढोमेसर धन्यवाद थँक यू दीपक सर थँक्यू ओंकार सर आज दिवसभर समालोचन कक्षामध्ये देखील वारंवार बदल होत होते आणि खूप चांगली माहिती विशेष म्हणजे अनेक जीवनासाठी यशासाठी चांगले कोट्स तुम्हाला ऐकायला मिळाले दीपक सरांचं ते वैशिष्ट्य आहे आणि प्रचंड माहिती ते प्रेक्षकांसमोर सातत्यानं देत असतात नवनवीन माहिती नवनवीन बदल प्रेक्षकांसमोर आणत असतात करतर समालोचन कक्षा, समालोचन तर समालोचन कक्ष समालोचन त्यांना आवड आहे क्रिकेटची पहिली आवड आहे त्यानंतर समालोचनाची आवड परंतु क्रिकेटला आपण बघतो की पुणे जिल्ह्यामध्ये एक वेगळं स्थान देण्यामध्ये दीपक मंडले सरांचं सा खूप मोठं योगदान आहे क्रिक लाईफ डॉट इनच्या माध्यमातून आपण पाहतो की थेट प्रक्षेपणाचं काम देखील करता। बर करता। ते करतात खूप छान प्रकारे अतिशय दर्जेदार प्रेक्षक प्रक्षेपण प्रेक्षकांसमोर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्याचबरोबर समालोचन देखील करतात तुम्हाला माहिती सांगायला मला आवडेल की क्रिकेटसाठी आपल्या नोकरीवरती त्यांनी लाथ मारलेली आहे आणि विशेष म्हणजे ते मेकॅनिकल इंजिनियर आहेत फिनोलेक्स कंपनीमध्ये फिनोने फिनोलेक्स केबलमध्ये खूप चांगला जॉब त्यांचा होता परंतु खेळासाठी जॉब सोडल्यानंतर खेळाचा उत्कर्ष करण्यामध्ये दीपक मंडले सरांचं निश्चित मोठं योगदान आहे या आपण जाणार आहोत जिथे पुरंदर प्रीमियर लीगमध्ये दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ रंगते आहे राजवाडी रॉयल्स विरुद्ध पी सर्वे वॉरियर्स या दोन संघामध्ये अठ्ठावन्न धावांची गरज आहे छत्तीस चेंडू मध्ये आणि दोन्ही संघाच्या साठी हा सामना फिफ्टी फिफ्टी आहे राजवाडी रॉयल संघानं पहिले दोन्ही मॅचेस जिंकलेल्या आहेत निर्भळ यश संपादन करून हा संघ पहिल्या क्रमांकाने ग्रुपमध्ये टॉप करून सुपर सिक्स मध्ये जाण्याच्या सामना गमावल्यामुळं इथे पिसर्वे वॉरियर्सला हा सामना जिंकणं डू ऑर डाय पेक्षा कमी नाही सामना जिंकलात तर नेट रन रेट वरती ठरेल की कोणते दोन संघ पुढे जाणार आहेत कोणता एक संघ मागे राहणार आहे परंतु तीन संघांचं भवितव्य ठरवणारा सामना म्हणजे आजच्या दिवसातला हा सामना आहे या अगोदरच सासवड पॅन्थर संघानं गाशा गुंडाळलेला आहे तो संघ स्पर्धेमध्ये पुढे दिसणार नाही तुम्हाला पण आजच्या गटातील तीन संघांचं आव्हान अजूनही शाबूत आहे त्यामध्ये पुरंदर पिसर्वे वॉरियर्स राजेवाडी रॉयल्स आणि बोबदेव बोबदेव रायडर्स या तीन संघांना यापुढे आव्हान संघांचं इथे कायम राहील नेट रन रेट हा मला वाटतंय या ठिकाणी लक्ष्मी माफ करा प्रिन्स मुव्हीजच्या माध्यमातून जे ऑनलाईन स्कोअर अपडेट करण्यात येतोय तुम्हीच नेट रन रेट देणार आहात हा यस प्रिन्स मूवीज जो नेट रन रेट देणार आहे लक्षात ठेवा परत कोणी गोळ घालू नका त्यांच्या सिस्टिम मध्ये जो फॉर्म्युला आहे नेट हंड्रेडचा तोच फॉर्म्युला वापरला जाईल आणि त्या फॉर्म्युल्यानुसार जो नेट हंड्रेड समोर येईल तो तीनही संघांना मान्य करावा लागेल विशेष म्हणजे मॅच सुरू होते इथे चला पहिला चेंडू टाकला जाईल अठ्ठावन्न धावा छत्तीस चेंडू मध्ये आखूट टप्प्याचा चेंडू अलगद चेंडूला दिशा दिली तिथे दोन क्षेत्रक्षकांमध्ये थोडासा मला ते ऋषी असावा तिथे धाव फलकावरती एका धावेची नोंद होईल आणि धाव फलक सुरू झालेला आहे एक धाव गोलंदाज असणार आहे मनोज अभि आणि अतुल ही जोडी मैदानामध्ये आहे विशेष म्हणजे मी पुन्हा एकदा सूचना देतोय परत म्हणू नका की आम्हाला सांगितलं नाही काय फॉर्म्युला आहे आम्हाला माहित नाही असं कसं काय झालं या गोष्टी आम्ही रोज अनुभवतोय त्यामुळे तीनही संघांना परत सूचना आहे प्रिन्स मुव्हीज या स्पर्धेचं ऑनलाईन स्कोरिंगचं काम करते तुम्ही स्कोर कार्ड मोबाईलच्या स्क्रीनवरती बघताय आणि त्यांच्या वेबसाईटमधून जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलानुसार जो नेट रेट मिळणार आहे तोच कायम असणार आहे चेंडू आकाशामध्ये एक टप्पा केस सीमारेशे बाहेर चार धावा कोणत्याही संघानं गडबड गोंधळ करायचा नाही जर इथे पिसर्वे वॉरियर्स सामना जिंकले तर बोबदेव रायडर्स पिसर्वे वॉरियर्स आणि राजेवाडी रॉयल्स या तीन संघांमधून नेट रन रेट वरती दोन संघ पुढे जातील <laughs> फुल टॉस चेंडू मिड विकेटला हवेमध्ये जरा शेतरक्षक तिथे खाली टेकन ब्युटिफुल कॅच पहिला फलंदाज इथे बाद होईल पिसर्वे वॉरियर्सचा फर्स्ट विकेट गॉन शेखर गिरमे बाद होताना आपण इथे मैदानामध्ये शेखर गिरमेने गिरमेने जेल टिपलाय फुलटॉस चेंडू होता मिडविकेटला अक्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न सुंदर कॅमेरा वर बघायला मिळतोय आणि चेंडू ऑनला खूप सुंदर टिपला तिथे शेखरनं आणि पहिला धक्का इथे बसतोय तो, तो पिसर्वे वॉरियर्स ला संघ मालक आहेत बाळासाहेब कोलते पाटील जरा मॅच स्पीडप करा कारण अंधार तुम्ही बघताय ढगांच्या आड सूर्य लपलेला आहे कदाचित तो अस्ताला गेलेला असेल किती वाजले <laughs> पाच वाजलेले आहेत निश्चित अस्ताला गेलेला नाही अजून वेळ भरपूर आहे आपल्याकडे परंतु अंधार पडत चाललेला आहे नवीन फलंदाज योगेश या अगोदरचा सामना योगेशनं कसा फिरवला आपण पाहिला शेवटच्या षटकामध्ये सतरा धावांची गरज असताना तीन विकेट काढल्या योगेश नॉन स्ट्राईक एंडला आखूट टप्प्याचा चेंड ओ हो फुल आणि मजबूत सक्सेसफुल षटकार इथे पाहायला मिळेल सहा धावांबरोबरच षटकामध्येच षटकामध्ये वॉरियर्स घेतो आघाडी धाव फलकावरती नोंदवल्या जात आहेत अकरा धावा दहा धावांची सरासरी सुद्धा पुरेशी ठरेल आ... अठ्ठावन्न धावांची गरज आहे जिंकण्यासाठी आणि बघायचंय मैदानामध्ये स्ट्राईक एंडला तुम्ही बघताय पिसर्वे गावचाच उमदा खेळाडू या गावचा हिरा याच मातीतला मानाचा तुरा ओ हो कव्हरच्या डोक्यावरून यावेळेस एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा पार चार धावा पहिलं षटक मैदानामध्ये अजून सुरूच आहे आता संपेल ते पंधरा धावा छान सुरू अभिजित कोलते मैदानामध्ये आपण बघतोय खेळताना आणि त्याचं स्पर्धेच्या आयोजनामध्ये महत्वाची भूमिका आहे आणि त्याचबरोबर संघासाठी देखील तो प्राणपणाने लढतो आहे पंधरा धावा धाव फलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपला पी सर्वे ओरियर्स दुसरं षटक हेवाना सुरू झाले गणेश शंकर स्क्वेअर लेगला गॅप मोठा चेंडू ओ हो 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 तिथे आतमध्ये थांबलेला चेंडू एक धाव इथे मिळेल खर तर चार धावा या फटक्यावरती निश्चित होत्या परंतु ते मान्य नव्हतं नियतीला चेंडू आतमध्येच राहिलेला आहे तीस चेंडू मध्ये आता आवश्यकता असेल बेचाळीस धावांची एकोणतीस चेंडू बेचाळीस धावा तर पिसरवे वॉरियर्स योगेश आणि अभिषेक अभिजित ही जोडी बरोबर ना फॉलो करायचा प्रयत्न केला परंतु तिथे फसला एक छान प्रयत्न फलंदाज अभिजित मैदानामध्ये बघतोय पाच चेंडू मध्ये अकरा धावांचं योगदान त्यानं पहिल्या षटकामध्ये दिलं एक षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून आपण बघितलेला आहे दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला बघायचंय इथे फलंदाजीसाठी अभिजित तयार आहे तर गोलंदाजीसाठी गणेश शेंडकर आखूट टप्प्याचा हा चेंडू होता टायमिंग करता आलं नाही धावबाची मोठी संधी ओ हो हो नेम चुकला क्रिकेटमध्ये तुम्ही बघताय की खेळाडूंना नेमबाजीचा सराव सुद्धा असणं महत्वाचं आहे आर सर्कल वरून हमकाष्टम पाळा सराव करा त्यासाठी नेमबाजीचा फक्त बॉलिंग गो बॅटिंगचा सराव करू नका नेमबाजीचा क्षेत्ररक्षणा सराव करा तुम्हाला दोन विकेट सहज मिळतील एका इनिंग मध्ये ओहो योगेश चा प्रयत्न होता पुन्हा एकदा नेम चुकलेला आहे आणि या धावा तुम्हाला प्रतिस्पर्ध्याला वाटाव्या लागतात एका धावे बरोबर धावफलक पुढे पोहोचेल सतरा धावा अठरा धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे पहिल्या षटकामध्ये खूप शानदार सुरुवात परंतु गणेश शेंडकरनं या षटकामध्ये रोखलेला बघितलं हा चेंडू परत एकदा गोलंदाजी मार्कवरती गणेश स्लोवर वन मिडविकेटला तिथे फलंदाज बाद कॅच आणि संघाचा महत्वाचा खेळाडू अभिजित बाद होईल इथे मोठा धक्का हा फटका खेळला अभिजित आणि त्याचमुळं फुलटॉस चेंडू सुद्धा त्याला परफेक्ट कनेक्ट करता आला नाही मिडविकेटला मात्र दुसऱ्या प्रयत्नामध्ये मला वाटतं अक्षय लडकत यानं तो झेल टिपला खूप सुंदर प्रकारे दुसरा फलंदाज इथे बाद होतोय पिसर्वे ओरियर संघाचा आणि अठरा धाव संख्येवरती दुसरं षटक सुरू असताना आपण बघतोय पहिल्या षटकामध्ये पंधरा धावा मिळाल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत एक फलंदाज गमावताना तीन धावा फक्त खर्च केल्यात त्या गणेश चेंडकरनं ओहो हो 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 इथे पाहिजे फोलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा फ्लाईट होती पुन्हा स्लोवर वन होता आणि त्या चेंडूला सामोरा जात असताना योगेश आत्मविश्वास पूर्ण नव्हता आणि तिथेच निर्धाव चेंडू धाव फलकावरती षटक संपेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दोन षटकांच्या समाप्तीनंतर अठरा दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकामध्ये पिसर्वे वॉरियर्सनं मोठी आघाडी घेतली होती दुसऱ्या षटकामध्ये गणेश शेंडकरने ही आघाडी काढून घेतली आणि आता तुम्ही बघताय राजेवाडी रॉयल संघ आघाडीवरती आहे अठ्ठावन्न धावांचा पाठलाग करायचा अठरा धावा दोन षटकामध्ये विजयासाठी चार षटक आणि चाळीस धावांची गरज आहे दहा धावा षटका पाठीमागे इथे बनवाव्या लागतील षटक सुरू होणार आहे गोलंदाज मनोज गोलंदाजी मार्कवरती असेल आणि फलंदाजीसाठी तुम्ही बघताय स्ट्राईक एंडला अभिषेक कोलते अभिषेकचा फटका स्क्वेअर लेगला खेळलाय आहे मिड विकेटवरून फेक येते यष्टी ये उडवली परंतु अभिषेक तथा दादा आपल्या क्रीजमध्ये पोहोचलेला आहे थोडा उशीर झाला असता त्याला तुम्ही त्याची धावगती बघितली असेल धाव वेगवान होती त्याची परंतु धाव पूर्ण करत असताना फलंदाजाने थोडंसं पुढे झुकून बॅट स्पर्श करत बॅट जमिनीला घासत गेलं पाहिजे तुम्ही जर अशा प्रकारे बॅट वरच ठेवला आणि पोचायचा प्रयत्न केला तर कदाचित धावबाद होण्याची शक्यता सुद्धा जास्त असते तुम्ही सौरव गांगुलीला बघितलं तर खूप वेळा तो धावबाद व्हायचा हो असाच व्हायचा आणि मग समीक्षक म्हणायचे जणू काही हा बागेत फिरायला गेला होता धावफलक तिसरं मैदानामध्ये सुरू एकोणीस धावा दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये योगेश साठी टाकलेला चेंडू शफल झाला होता उजव्या इष्टीवरती आला होता योगेश आणि आखूट टप्प्याचा चेंडू मात्र कट करण्याचा प्रयत्न फसला निर्धाव चेंडू बावीस चेंडू मध्ये एकोणचाळीस धावांची गरज असेल तर योगेश ट्रायकेन वरती सामना करेल मनोज चेंडू इथे पुन्हा एकदा हवेमध्ये खेळता आला नाही मिडविकेटला क्षेत्ररक्षक तिथे चेंडू वरती झेपावतोय एक धाव केवळ मिळणार आहे खूप छान क्षेत्ररक्षण तितकंच दर्जेदार गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते राजवाडी रॉयल्स कडून पहिल्या षटकामध्ये निश्चित तिथे अभिजित न खर तर कमाल केली एक चौकार एक षटकार दाखवला आणि त्यानंतर जी थोडी की चांगल्या पद्धतीने राजेवाडी रॉयल्स कमबॅक कम करतोय बाहेर इथे दादाचा मोठा फटका आणि जबरदस्त शॉर्ट डीप लॉंगायचे बाहेर सहा धावा अफलातून टायमिंग एखादा चित्रकार जसा अभिषेक कोलतेचा हा कुंचला होता त्याच्या बॅटमधून सहा धावा ओ हो 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 या वेळेस अभिषेक अभिषेक बाद होईल डावी एस टी उद्ध्वस्त होते दिले त्याने अजूनही विजयासाठी अठ्ठावन्न धावांचं टार्गेट कायम आहे सहा षटकामध्ये ओहो हो खोलवर टप्प्याचा चेंडू इथे यष्टी रक्षकाकडून चूक होईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी त्यां खूप छान काम केलं परंतु यष्टीरक्षणामध्ये आपण खराबी बघितली थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक देखील या चेंडूला थोपू शकला नाही तीस धावा तीन षटकांचा खेळ संपला तीन षटकांचा खेळ शिल्लक आहे विजयासाठी अठ्ठावीस धावांची गरज आहे गोलंदाज गणेश शेंडकर दुसऱ्या षटकामध्ये धावा रोखणारा हा गोलंदाज आहे उधळलेला वारू रोखणं निश्चित अवघड आहे पिसरवे आणि परिसरामध्ये मला माहित नाही बैलगाड्याच्या शर्यती होतात की नाही पण उधळलेला बैल अडवणं सुद्धा तितकच अवघड आहे परंतु इथे शेंडकर वरती देखील हल्ला चढवला जातो योगेशकडून बरोबर दावफलक पोचतोय तो, दाव तो छत्तीस वरती मी बघतोय की फलंदाज प्रत्येक फटका हा फाईन लेगला स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न करत असतात तर चेंडूच्या मेरिट वरती तुम्ही गेलं पाहिजे एक षटकार आल्यानंतर पुढचा चेंडू निर्धाव ठरतोय तर एक डॉट चेंडू सुद्धा खूप परिणाम मॅच मध्ये करतो आणि ते डॉट चेंडू टाळणं हे पहिलं काम फलंदाजांचं असायला हवं राऊंड द विकेट गणेश शेंडकर उज्वयच्या बाहेर आतली कडघे चेंडू थर्ड फाईन लेगच्या दिशेनं एक धाव योगेश वरती धाव फलक सदोतीस वरती पोहोचेल तीन गड्याच्या मोबदल्यामध्ये सौरभ पहिल्या चेंडू मध्येच मला वाटते सौरभच्या खात्यावरती चार धावा लावलेल्या आहेत या अगोदरच्या चेंडूवरती आपण पाहिलं की हलकीशी कड बॅटची घेतली आणि थर्ड मॅनला खूप चांगला चौकार मिळाला होता योगेश कोलते नॉन स्ट्राईक एंडला दिसतोय नऊ धाव संख्येवरती पंधरा चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी एकवीस धावांची गरज सामना जिंकायचा असेल पिसरे वॉरियर्सला अखू टप्प्याचा चेंडू खर तर खाली होता मिड विकेटला गॅप मात्र मिळाला नाही इथे फलंदाज सौरभला एक धाव देऊन जाईल धाव फलक पुढे पोहोचेल तो अडतीस धावा तीन गड्याच्या मो मोबदल्यामध्ये एक एक धाव किती महत्त्वाची आहे एका एका धावे जी स्ट्राईक बदलते ना त्याची किंमत खूप मोठी असते आणि दोन्ही फलंदाज मोठा फटका येतोय मध्यंतरी ते एक धावेने -एक धावा देखील घेत आहेत योगेश सौरभ तर गणेश शेंडकर तयार स्लोवर इथे पोहोचावं लागलं निमंत्रण दिलं होतं परंतु चेंडूच्या लेंथ पर्यंत पोहोचू शकला नाही एकच धाव योगेशला मिळेल धाव फलक पुढे एकोणचाळीस धावापर्यंत पोहोचतायत अजूनही विजयासाठी वीस धावांची गरज आहे तेरा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि वीस धावा इथे एकोणीस धावा हव्यात तेरा चेंडू मध्ये एकोणीस धावांची गरज इथे जिंकण्यासाठी अठ्ठावन्न धावा विजयाचं टार्गेट आपण बघू शकतो ओहो हो इथे ओढून घेतला चेंडू आणि मिड विकेटला खूप सुरेख झेल फलंदाज होईल बाद शिवकांत नवीन फल शिवकुमार नवीन फलंदाज मैदानामध्ये बारा चेंडू आणि अठरा धावा एकोणीस धावा असं समीकरण आहे ते विजयासाठी पिसर्वे वॉरियर संघाला आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळालं फक्त प्रत्येक संघ उजव्या उज्वचा बराचसा बाहेर चेंडू ठरेल वाईड एक अतिरिक्त धाव धाव फलक पुन्हा एकदा पुढे चाळीस धावा चार गेड्यांच्या मोबदल्यामध्ये या चाळीस धावा आहेत पिसरवे वॉरियर्सला कडून देखील ग्रामस्थांना खूप सारे अशा आहेत राजवाडी रॉयल्स संघ मालक पिसर्वेचेच आहेत या वेळेस विकेटला क्षेत्रक्षक तिथे नाही गॅप मध्ये चेंडू अडवलाय तो मात्र तिथे प्रेक्षकांनी तर इशारा दिलाय आणि त्याला फलंदाज क्षेत्रक्षकांनी सुद्धा दुजोरा दिलेला आहे चार धावा त्याचा पाय सीमारेश्वरती पडलेला स्पष्ट दिसतोय तिथे कॅमेरामध्ये आणि चार धावा उज्व्या बाहेर खूप सुंदर चेंडू होता थोडासा लांब टाकायचा प्रयत्न आहे आणि लिमिटेड ओव्हरच्या मॅच मध्ये गोलंदाज शक्यतो ही स्ट्रॅटेजी वापरतात शरीरापासून लांब चेंडू ठेवतात फलंदाजांना सुद्धा त्रास होतो ते चेंडू खेळायला तेच योगेशच्या बाबतीमध्ये इथे घडत आहे चव्वेचाळीस धावा चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये क्लीन बोल्ड योगेश प्रत्येक चेंडू आपण पाहिला की शपथ होत होता येईल परंतु इथं दोन मॅच जिंकणं खूप महत्वाचं आहे कवरला खूप सुंदर फटका तितकच दर्जेदार क्षेत्ररक्षण एक धावे वाना दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेक एसटी येते दोन धावा इथे पूर्ण होत आहेत वाऱ्याचा वेग चित्त्याची चपळाई बघायला मिळते दोन्ही शेतरक्षकां दोन्ही फलंदाजांमध्ये खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानो खरगोश की तेजी ओ, यी विकेट कि बीच आणि स्कोअर देखील पुढे जाईल शेहेचाळीस धावा पाच गड्याच्या मोबदल्यामध्ये पाचवं षटक सुरू असताना राऊंड विकेट आकूट टप्प्याचा चेंडू कड थर्ड मॅन तयार आहे तिथं हो खराब क्षेत्रक्षण या चुका टाळणं गरजेचं आहे पुन्हा एकदा लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती दोन धावा इथे मिळत आहेत पिसरवे वॉरियर्सला अठ्ठेचाळीस धावांपर्यंत पोहोचते सात चेंडू दहा धावांची गरज राजवाडी रॉयल्स कोण जिंकणार ही मॅच घनघोर संघर्ष आहे घनघोर युद्ध आहे युद्धाच्या बातम्या ऐकणं सुरस आणि रम्य असतं परंतु प्रत्यक्षात युद्ध किती भयानक असतं याची प्रचिती तुम्हाला या मॅच मध्ये येईल राऊंड विकेट हो इथे आखूट टप्प्याचा चेंडू म्हणू शकतो आपण बाउन्स देखील चेंडूला मिळतोय आणि अलॉंग दी अक्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न इथे फसलेला चेंडू मात्र निर्धाव ठरेल पाच षटक संपली अठ्ठेचाळीस धावा पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये सहावं षटक शिल्लक आहे सहा चेंडू आणि गरज आहे दहा धावांची हॅलो संघ काहीतरी कानमंत्र दिलेला आहे पाहायचं याचा परिणाम होतो की काय भगवान श्रीकृष्णाला सुद्धा अशा कानमंत्राची गरज होती मग अशी दीपक मंडले सरांनी एक उदाहरण विनु मंकडचं आपल्या समोर दिलं होतं एकोणीसशे शेहेचाळीस साली ज्यावेळेस भारताचा संघ ऑस्ट्रेलियामध्ये गेला होता निश्चित त्याची चर्चा करू आपण उजयच्या बाहेर बॉल नो बॉलचा इशारा विजय हळूहळू जवळ आलेला आहे सहा चेंडू नऊ धावा तर त्यावेळेस लिंडवाल मिलर सारखे वेगवान गोलंदाज होते आणि विनू मंकडला लिंडुवालनी सलग दोन मॅच मध्ये त्रिफळाचित केलं होतं आणि एका पार्टीमध्ये विनू मंकडने विचारलं लिंडुवालला की तू मला का बाद करतो सर का कसं काय बाद करतो तो म्हटला तुझी बॅकलिफ हाय आहे माझा बॉल जाईपर्यंत तुझी बॅट बॉलवर येत नाही त्यानंतर विनू मंकडनं सराव केला आणि पुढच्या दोन मॅच मध्ये दोन शतकं त्याने ठोकली आणि मग लिंडवालला विचारलं आता तंत्र ठीक आहे ना माझं इथं मंत्र हा महत्वाचा असतो संघनायक तो मंत्र देऊन परतलेला आहे पायसय मैदानामध्ये खूपच रोमहर्षक लढत इथे पाच चेंडूंचा खेळ शिल्लक असेल मला वाटतं येस येस आणि विजयासाठी नऊ धावांची गरज एक निर्धाव चेंडू आहे विनो मंकड एक असा खेळाडू होता की जो पहिल्या क्रमांकापासून अकराव्या क्रमांकावरती सगळ्या क्रमांकावरती त्याने बॅटिंग केलेली आहे पंकज रॉय बरोबर चारशे तेरा धावांची भागीदारी एकोणीशे छप्पन्न साली केली होती तो विक्रम आता कुठे मोडला दोन हजार सहा ला यावेळेस चेंडू आकाशामध्ये एक टप्पा खेच चेंडू शेतरक्षक हातामध्ये घेतोय तिथून फेक करतोय धाव घ्यायची मात्र एकच धाव खूप जबरदस्त झुंज आहे धावा घेण्यासाठी प्रयत्न रोखण्यासाठी प्रयत्न मॅच कोठे जाईल आपण फक्त पाहत राहू धाव फलकावरती आहेत एक्कावन्न धावा पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक सहावं मैदानामध्ये सुरू असताना आपण ही मॅच बघतोय चार चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी धावा बनवायचा सात चार चेंडू सात धावा या परिस्थितीमध्ये मॅच आखूट टप्प्याचा चेंडू टायमिंग करता आलं नाही आकाशामध्ये क्षेत्रक्षक तिथे खाली आणि फलंदाज बाद क्रमांक सहा उंच जातो आणि वर चेंडू वरती जर तुम्ही हवेमध्ये खेळायचा प्रयत्न केला तर चेंडू खूप लांब जातो आणि इथे गोलंदाजाने जे जाळ टाकलं होतं खरं तर चेंडू जो टाकला होता तो दिसायला सोपा होता परंतु तो खूपच खेळायला भयंकर होता म्हणजे तो चेंडू नव्हता तर मी तर म्हणेल तो हरणाच्या रूपामध्ये आलेला मारीच राक्षस होता सीतेला सुद्धा मोह आवरला नाही तिथं आपल्या फलंदाजाची काय कथा का आहे एक्कावन्न धावा सहा गड्यांच्या मोबदल्यामध्ये तीन चेंडू सात धावांची गरज आखूड टप्प्याचा चेंडू मिड विकेटला गॅप निश्चित नाही शेतरक्षक समोर आहे एक धाव येव्हाणा दुसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रो खूपच खराब आहे परंतु बॅकिंग खूप चांगली आहे कव्हर खूप चांगला आहे दोन धावा इथे मिळत आहेत दाने दाने लिखा होताय खाने वाले का नाम त्रेपन्न धावा सहा गड्यांच्या मोबदल्यामध्ये दोन चेंडू आणि पाच धावा मॅच कोण जिंकणार वॉरियर्स रा, राजवाडी रॉयल्स रुपयाचं पारितोषिक संतोष शेठ पवार यांच्याकडून दोन चेंडू पाच धावांची गरज जय जयगणेश मंडप पाचशे रुपये हो 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 उजव्या एष्टच्या बाहेर बाहेर चिकड आणि फलंदाज बाद आहे तर पी सर्वे ओरियर्सला आणि कोण होईल दिनेश कार्तिक कोण होईल जावेद मियादाद शेवटच्या चेंडूवरती वरती सहा धावांची गरज असताना चार धावांची गरज असताना मियादादनं षटकार ठोकला होता पाच धावांची गरज असताना मला दिनेश कार्तिकनं षटकार ठोकला होता आणि हे असे संस्मरणीय विजय असतात आयपीएल मध्ये देखील आपण असे विजय खूप काही बघितलेले आहेत शेवटचा चेंडू पाच धावा मॅच रोमहर्षक स्थितीमध्ये मॅच चा रोमांच आपण बघतोय थरार बघतोय आणि तुंबळ युद्ध इथे बघायला मिळेल आनंदाच्या लाटा आणि पराभवाची ओहोटी आपल्या समोर असेल पाहिजे हा आखाडा कुठपर्यंत जातोय या मॅच ला कोणाच्या पारड्यात टाकून देतोय शेवटचा चेंडू आणि पाच धावांची गरज सगळे उभे राहिलेत आता बसायला कोणी तयार नाही मॅच आवडली असेल तर एकदा जोरात टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या दोन्ही संघांसाठी शेवटचा चेंडू पाच धावांची गरज पिसर्वे वॉरियर्सला राजवाडी रॉयल्स दोन गडी यापूर्वीच सागर कुंभारकरनं बाद केलेत फुल टॉस चेंडू आणि इथे जमिनीचा समांतर फटका तीन विजय निर्भेळ नोंदवत राजवाडी रॉयल्स टॉप करून सुपर दोन दिवसांचा सहज सुंदर खेळ चढउतार आपल्याला बघायला मिळाले ऊन सावलीचा खेळ भरती ओहोटी आपण बघितले काही संघ पुढे जात होते काही संघ मागे राहत होते काही संघ चांगलं कमबॅक करत होते तर दोन दिवसांचा नसा जसा आपल्याला समोर आला अक्षय लडकत अष्टपैलू कामगिरी करणारा अक्षय लडकत या सामन्यातला सामनावीर ठरतोय या अक्षय आणि आपल्या पारितोषिकाचा स्वीकार करा यजमान खर तर गावचे तरुण तडफदार आणि विकास कामांचे की योजक नेतृत्व ज्यांचा उल्लेख आहे विसर्ग ग्रामस्थ देखील त्यांच्यावरती भरभरून प्रेम करतात निवडणुकीमधून आपण सर्वांनी ते दाखवून दिलेलं आहे आणि आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा इथे संपन्न होते सरपंचांचा खूप मोठा सपोर्ट आहे परंतु दुर्दैवी गोष्ट आहे की त्यांचा संघ या स्पर्धेतून बाहेर पडतोय आणि तरी देखील स्मिथ हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती